मैत्रिणो मागच्या भागामध्ये आपण नवीन प्रकरणाला सुरुवात केली होती प्रकरण चौथे प्रसुतीपूर्व विकास व घ्यावयाची काळजी आणि आता गुगल मीटवर आपण आताच त्या आप पुढचा भाग बघितलेला आहे की गर्भधारणेचे महत्व म्हणजे काय एकांड जुळी बंधुभावी जुळी या अनुवंशिकता याबद्दलची माहिती आपण मीटवर डिस्कस केलेली आहे तर आता त्याच्या पुढचा भाग आपल्याला एकांड जुळी व बंधुभावी जुळी या दोन मधील फरक स्पष्ट करा असा प्रश्न येतो आणि फरक कोणते कोणते हे आपल्याला इथे बघायचे आहे, आहे सगळ्यांनी गुगल मीट जॉईन करायचे आहे गुगल मीटवर शिकवलेला भाग मी परत तुम्हाला शिकवणार नाही ना त्याच्या पुढचा भाग शिकवला जाईल त्यामुळे गुगल मीटवर सगळ्यांनी उपस्थित राहणे आवश्यक आहे गुगल मीटमध्ये एक वाजता लिंक पाठवल्यानंतर दहा मिनटापर्यंत सगळ्यांना जॉईन केल्या जाईल त्यानंतर कोणालाही जॉईन केले जाणार नाही तर बंधुभावी जुळी आणि एकांड जुळी यामधील वेगवेगळा फरक आहे तर एक शुक्रपेशी व एक स्त्रीबीजाचा संयोग जिथं होतो तिथे एकांड जुळी निर्माण होतात आणि दोन भिन्न शुक्रपेशी आणि दोन भिन्न स्त्रीबीजांचा जिथे संगम होतो तेव्हा बंधुभावी जुळी निर्माण होतात एकफलित स्त्रीबीज म्हणजेच त्यामध्ये एकांडजुणीमध्ये एकच झायकोट असतं तर दोन फलित बीज असल्यामुळे त्याच्यामध्ये दोन झायकोट आपल्याला दिसून येतात तसेच हार्मोनल बदनामुळे एका भ्रूणाचे दोन भिन्न भ्रूणामध्ये विभाजन होतात तिथे एकांडजुरी निर्माण होतात आणि दोन भिन्न अंडपेशीची दोन भिन्न शुक्रपेशींशी संयोग झाल्यामुळे एकाच वेळी प्रसूती होती आणि भिन्नवर्गीय हो जे बाळ जे आहे ते जन्माला येतात अनुवंशिकता व जनुकीय रचना सारखीच असते अनुवंशिकता व जनुकीय रचना भिन्न प्रकारची असते समलिंगी असतात जसे मुलगा मुलगा किंवा मुलगी मुलगी एकांड जुळी तर समलिंगी किंवा भिन्नलिंगी म्हणजे मुलगा मुलगी किंवा मुलगी मुलगी मुलगा मुलगा असे सुद्धा बंधुभावी जुळीमध्ये जन्माला येऊ शकतात त्यानंतर वार व गर्भपिशवी एकच असते एकांड जुळी मुलांची तर वार व गर्भपिशवी भिन्न स्वरूपाची असते बंधुभावी जुळीमध्ये अशा प्रकारे एकांड जुळी व बंधुभावी जुळी याचा फरक आपण इथे स्पष्ट करून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला प्रसुतीपूर्व विकासाच्या अवस्था याबद्दलची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे तर प्रसुतीपूर्व विकासाची अवस्था म्हणजे गर्भधारणेपासून जन्मापर्यंतचा विकासाचा कालावधी म्हणजेच प्रसुतीपूर्व काळ होय आणि हा काळ एकूण दोनशे ऐंशी दिवसांचा किंवा नऊ महिने सात दिवस अथवा चाळीस आठवडे इतका असतो आणि या काळाचे तीन अवस्थांमध्ये विभाजन केले जाते हे विभाजन आपल्याला खालीलप्रमाणे सांगता येईल पहिलं आहे बीजावस्था गर्भधारणा ते दोन आठवडे भ्रूणावस्था तीन ते आठ आठवडे आणि गर्भावस्था नऊ आठवडे ते जन्मापर्यंत ही ह्या ज्या अवस्था आहे या गर्भधारणेच्या विकासापूर्वी अवस्था असलेला आपल्याला दिसून येतात तर पहिली आहे बीजावस्था गर्भधारणा ते दोन आठवडे दुसरी आहे भ्रूणावस्था तीन ते आठ आठवडे आणि गर्भावस्था नऊ आठवडे ते जन्मापर्यंतचा कालावधी यांना म्हटलेला आहे तर बीजावस्था म्हणजेच गर्भधारणा ते दोन आठवडे आणि हा काळ म्हणजे गर्भावस्थेपासून रोपणापर्यंतचा कालावधी म्हणून ओळखला जातो फलित बीज गर्भपिशे गर्भाशयाच्या भिंतीला चिकट्टे आणि फलित बीज एक सूक्ष्म पेशी असते तिला झायगोट म्हणतात पहिल्या छत्तीस तासामध्ये झायगोटचे दोन पेशीमध्ये विभाजन होते त्यानंतर चार आठ सोळा आणि बत्तीस अशा प्रकारे झायगोटचे जे आहे ते विभाजन झालेले आपल्याला दिसून येते आणि शेवटी त्याचा एक पुंजका तयार होतो आणि त्या पेशींचे रूपांतर झाल्यानंतर त्या पुंजक्याला मुरुला अवस्था असं म्हटल्या जाते आणि मुरुला अवस्थेनंतर पेशींची संख्या वाढत जाते आणि आतील बाजूस पोकळी निर्माण होऊन या अवस्थेला बीजदशा किंवा बीजावस्था असे म्हटल्या जाते आणि त्यानंतर फलित बीजाचे गर्भाशयामध्ये रोपण होते आणि बऱ्याचदा बीजवाहक नलिकेमध्येच गर्भाची वाढ होऊ लागते त्याला एकटोपिक प्रेग्नेन्सी किंवा इक्टोपिक गर्भावस्था असं म्हटले जाते की गर्भ जो आहे तो गर्भ गर्भाशयात न जाता बीजवाहक नलिकेमध्येच वाढला जातो आणि बीजवाहक नलिकेमध्ये वाढल्यामुळे ती बीजवाहक नलिका ही अरुंद ताणली जाते आणि ताणली जाऊन ती बीजवाहक नलिका फुटल्या जाते आणि रक्तस्राव होतो आणि अशावेळी मग शस्त्रक्रिया करून गर्भ जो आहे तो काढावा लागतो की गर्भाची वाढ होणार नाही बीजेबाग नलिका ही छोट्या स्वरूपाची असते आणि त्यामध्ये जर गर्भ वाढला तर त्याला इक्टोपिक प्रेग्नेन्सी असे म्हणतात आणि या प्रेग्नेन्सीमध्ये गर्भ हा पूर्णपणे न वाढता त्याला शस्त्रक्रिया करूनच काढावी लागते त्याला इक्टॉपिक प्रेग्नन्सी असे म्हणतात आणि हे प्रमाण जे आहे बरेचदा जास्त प्रमाणामध्ये आढळत नाही शंभरपैकी एखाद्या स्त्रीमध्ये असं प्रमाण आढळलेलं आहे त्याला इकटॉपिक प्रेग्नन्सी असे म्हणतात आणि स्त्री स्त्रीबीजाची वाढ याची आकृती आपल्याला इथे दिलेली आहे रोपण झालेलं आहे अंडाशय दाखवलेलं आहे स्त्रीबीज दिलेलं आहे शुक्रपेशी फलदारांनंतरची पेशीची संख्या वाढत जाते मग स्त्रीबीज जा दोन पेशी दोनच्या चार पेशी आठ पेशी आणि मग आठ पेशी त्या सगळ्या एकत्रित एक करून जो पुंजका तयार होतो त्याला मुरुल अवस्था म्हटली जाते आणि बीजदशासुद्धा तिथे तयार झालेली आपल्याला दिसून येते फरीत स्त्रीबीजाची वाढ याची वेगवेगळी आकृती आपल्याला इथे दिसून येते अशा प्रकारे आपण गर्भधारणा आणि फरीत बीजांचं तसेच बीजावस्था याचा भाग बघितला यानंतर पुढच्या भागामध्ये आपण पुढच्या अवस्था जी आहे ती बघणार आहोत धन्यवाद